हिंगणी बेर्डी ग्रामपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीच्या निमित्तानं जय हनुमान परिवर्तन पॅनलच्या वतीनं श्री हनुमान मंदिरामध्ये दौंडचे माजी नगरसेवक प्रवीण परदेसी यांच्या हस्ते नारळ फोडून प्रचाराचा शुभारंभ करण्यात आला. या प्रसंगी माजी नगरसेवक प्रवीणभैया परदेसी यांनी मतदारांना आवाहन केलं की जय हनुमान परिवर्तन पॅनलच्या सर्व उमेदवारांना निवडून द्या. यावेळी निवडणुकीमध्ये उभे असलेले उमेदवार म्हणजेच अश्विनी सचिन बागल, सुरेश बबन जाधव, अशोक मुरलीधर रणसिंग यांनी निवडून दिल्यास गावाच्या विकासासाठी काम करण्याचं आश्वासन दिलं. यावेळी मोठ्या प्रमाणात वाजत गाजत उमेदवारांनी पदयात्रा काढून मतदारांशी संपर्क केला. यावेळी बाळासाहेब बागल, ज्ञानदेव भोजने, भानुदास खोमणे, भीमराव खैरे, ज्ञानदेव कापसे, संजय रणसिंग, महादेव पुंड, गावातील सर्व ग्रामस्थ, जय हनुमान परिवर्तन विकास पॅनल सर्व उमेदवारांना आपण प्रचंड बहुमताने विजय करा अशी मी आपल्याला सर्वांना हृदयाची विनंती करतो. आणि हिंगणीच्या विकासामध्ये आपण अमोल फरक बदलून घडवू एवढीच इच्छा व्यक्त करतो. धन्यवाद. जय हनुमान परिवर्तन पॅनलचा जय हो. हनुमान परिवर्तन पॅनलचा जय हो. जय हनुमान परिवर्तन पॅनलचा विजय असो. परिवर्तन विकास पॅनलचा सर्व मतदार बंधूंनी विजय करावे अशी मी विनंती करतो. जय हनुमान परिवर्तन पॅनलच्या तर्फे मी संपूर्ण गावाचा विकास करण्या सर्वांगीण विकास करण्याचा ध्यास आम्ही घेतला आहे आणि तो आम्ही पूर्ण करूनच दाखवणार आहे. तुम्ही उभा राहिलेले आहे आणि आज तुम्हाला शुभेच्छा मिळवण्यासाठी इच्छा आहे. पाण्यापासून गाव वंचित आहे. आम्हाला पाण्याचा प्रश्न लय दिवस पण आम्हाला 2 किलोमीटर जाऊन पाणी आणावं लागतंय. आम्हाला पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. तरी ह्याकरता मी सर्व प्रयत्न करणार आहे. जय हनुमान परिवर्तन पॅनलच्या माध्यमातून मी सर्वांगीण गावाचा विकास करण्यास कटिबद्ध आहे. आणि मतदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. राज्यातल्या आणि देशातल्या ताज्या घडामोडींसाठी आजच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा आणि बघत रहा ताज्या घडामोडी.